सम्राटनगरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, लोकप्रतिनिधी व प्रशासनाला येणार केव्हा जाग? न्याय नाही मिळाला तर रस्ता रोको व मोर्चे काढणार दौंड। सम्राटनगरमध्ये गेली अनेक दिवसापासून नागरिकांना सोसावे लागत आहेत हाल। ड्रेनेज फुटल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी असल्यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या दुर्गंधीमुळे वार्ड क्रमांक 6 सम्राटनगरमधील ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून दौंड नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वेळीत लक्ष घालावे, 8 दिवसाच्या आत स्वच्छता करावी, अन्यथा वार्ड क्रमांक 6 मधील सर्व नागरिक रस्ता रोको व मोर्चे काढतील। प्रतिनिधी संतोष जाधवसह AVB माझा, पुणे। तुम्ही पाहताच आहात की मागं आमची काय परिस्थिती इथे। जवळपास महिन्यापासून आम्ही या गटांमध्ये राहतोय। इथे जयंतीचे बरेचसे कार्यक्रम होत असतात, पण इथे हे असं झाल्यामुळे आम्ही जयंतीचे कार्यक्रम घेतले नाही आहे। आज 7 दिवसानंतर इथे लग्नाची परिस्थिती, तरीही असं इथं आणखी। हा आमचा भाग म्हणजे वॉर्ड क्रमांक 6 सम्राटनगर भीमनगर। इथे ना अगोदर 5 वर्षापूर्वी कोणी लक्ष दिलं आहे ना आत्ता कोणी लक्ष दिलं आहे, आणि हे इथं सातत्याने चालूच असतं की इथं कोणी लक्षच देत नाही। हे मतदार फक्त मतांसाठी मोजले जातात, त्याच्यानंतर यांनी जगले मेले याच्याशी कोणत्याच नगरसेवकाचं किंवा प्रशासनाचं लक्ष राहत नाही। ह्याच्याकडं फक्त वोट बँक म्हणून पाहिलं जातं, त्याच्या पलीकडे यांना काही घेणं नाही। आता इथून पुढे ते येतीलच ते, पण हे वारंवार नगरपालिकेला कळवून नगरसेवकांना कळून ही देखील आज इथं तीळ मात्र कामाची सुरुवात केलेली नाही आहे। या अशा परिस्थितीमुळे इथे कितीतरी आजारी महिला आहेत, ज्या वयस्कर आहेत, लहान मुले आहेत, ज्या आजारी पडतात, ते ज्यांना डेंग्यू होतो, मलेरिया होतो, पण तरी देखील आज महिना उलटून देखील इथे कामाची सुरुवात केलेली नाही आहे। तर लवकरात लवकर इथं कामाची सुरुवात करावी किंवा ही हा जो अडचण आहे ही मार्गी लागावी, नाहीतर एखाद्या आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं लागेल, म्हणजेच प्रशासनाला आणि नगरपालिकेला सामोरं जावं लागेल। एवढंच बोलतो।